नमस्कार दोघांनाही. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या दोघांचंही खूप मनापासून स्वागत. स्टार प्रवाहवरती 18 मार्चपासून नवीन मालिका घेऊन तुम्ही भेटीला येत आहे आणि इतकी घरंदाज फॅमिली याच्यामध्ये दिसणार आहे आम्हाला. तुमची भूमिका काय आहे आणि मालिकेविषयी काय सांगाल? माझी भूमिका सयाजीराव विखे पाटील मी आहे. मी त्या गावातलं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि गावाला सगळ्यांना मदतीला धावून जाणार किंवा एक आधारस्तंभ गावाचा म्हणावा असं. पण कधी जर स्वतःच्या मनाला ती हवी असेल ती गोष्ट जर का घडली नाही तर रागावणार असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि मालिकेविषयी म्हणाल तर ही मालिका नात्यांचा गोफ मिळूनच तुमच्यासमोर येते. त्याच्यामुळे एकमेकांच्यातली नाती कशी असावी ह्याचं एक उत्तम उदाहरण या मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. सयाजीरावांची पत्नी जे कावेरी विखे पाटीलचं कॅरेक्टर करते आणि आई एक असते काळजी करणारी मुलीची, परत नवऱ्याची काळजी घेणारी, त्याचं मन जपणारी अशी ती व्यक्तिमत्व आहे तिचं. आणि मालिकेविषयी सांगायचं तर जितकी प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे तितकीच एक वेगळा विषय घेऊन ही मालिका येते. तर 18 मार्च म्हणजे येते त्याच्यासाठी आमची पण तेवढीच उत्सुकता आहे की आम्हाला लवकरात लवकर हे बघायचं आहे की हा विषय आम्ही नवीन जातो प्रेक्षकांकडे तर तो कितपत प्रेक्षकांना आवडतो आहे, आम्हाला प्रेक्षकांचं प्रेम कसं मिळतं आहे याची उत्सुकता लागली. नक्कीच. या मालिकेमध्ये एक कुटुंब पूर्ण असं नात्यांनी भरलेलं, 4 पिढ्या असलेलं दिसतं आहे आणि त्याच्यामुळे तुमची मुलगी ऐश्वर्या जाणार आहे त्या घरामध्ये. तर काय होणार ते तर पुढे कळेलच, पण त्या मुलीसोबत प्रतीक्षा तर आहेच, पण ऐश्वर्यासारख्या मुलीसोबत आई वडिलांचं नातं कसं दिसणार आहे, कसं असणार आहे ते? वडिलांचं म्हणाल तर वडिलांची अतिशय लाडकी, म्हणजे मुलगा नाही म्हणून गावातल्या म्हणजे कुटुंबात असं असतं की मुलगा असला की सगळं छान होतं, पण हे जे आहेत विखे पाटील त्यांचे विचार जरा वेगळे आहेत, प्रगल्भ विचार म्हणता येते. तर मुलीला छान लाडा पण वाढवलं आहे, तिच्या फ्युचरचा चांगला विचार करून तिला बाहेर शिक्षणाला पाठवलं आहे. तर तसे ती फॉरवर्ड विचारांची प्रॅक्टिकल मुलगी आहे बापासाठी, आणि एक आई म्हणून ती अशी असली तरी चांगली आहे, माहीत असून सुद्धा काळजी सतत तिची. तर ती एका चांगल्या सुसंस्कृत कुटुंबात जाणार आहे, तर तिथे ती कशी वागेल, चांगली वागेल की मिळणार जाते, काळजी आहे, छान आहे मुलगी. तुमचा प्रतीक्षा सो त्या निमित्ताने कसा बॉन्ड झालाय काय सांगाल तुम्ही? मी तुझ्या आधीच प्रश्नाला जरा हे करतो. ह्याच्या 2 कुटुंब तुम्हाला बघायला मिळणार आहेत. एक आहे ते नानासाहेब रणदिवेचं कुटुंब आणि एक आहे सयाजीराव विखे पाटलांचं कुटुंब. सयाजीराव विखे पाटलांचं कुटुंब हे त्रिकोणी कुटुंब आहे आणि नानासाहेब रणदिवेचं कुटुंब हे एकत्र कुटुंब आहे. आणि त्यामुळे तुम्हाला त्या तिकडल्या घरातल्या मुलांवर झालेले संस्कार आणि इकडच्या घरातल्या झालेल्या मुलीवर संस्कार हे सुद्धा तुम्हाला प्रकर्षाने दिसतील. म्हणजे असं नाही म्हणायचं की त्या मुलीवर आम्ही वाईट संस्कार केले, पण एकटेपणामुळे जी लाडाकोडाची मुलं वाढतात आणि मग पुढे त्यांना सगळ्यांशी कोपअप करणं किंवा आपण म्हणतो की कुठली गोष्ट वाटून घेणं हा स्वभाव नसतो त्रिकोणी कुटुंबात, कारण त्यांना हवं ते मिळत असतं आणि शेअरिंग ही भावना त्याच्यात नसते. त्यामुळे प्रामुख्याने हे 2 विषय लोकांच्या पुढे प्रामुख्याने येणार आहेत आणि हेच दाखवायचं की एकत्र कुटुंब हे कसं चांगलं आहे. सो तुमच्या लहानपणीत थोडंसं मी मागे घेऊन जाते. तुमच्या बालपणी तुम्ही असं जॉईंट फॅमिली किंवा तुमची फॅमिली तशी जॉईंट फॅमिली होती का? तेव्हाचा काही तुमचा अनुभव किंवा एखादा किस्सा सांगू शकलात? माझ्या लहानपणचं म्हणशील तर मी 7-8 वर्षाचं असेपर्यंत आम्ही एकत्र कुटुंबच होतो, पण त्याच्यानंतर नोकरीनिमित्ताने वडील दुसऱ्या गावात गेले, मग तिथून करत करत आम्ही मुंबईत आलो आणि सेटल झालो. पण म्हणजे 8 वर्षाचं असताना मी त्याच्यानंतर जे आमचं एकत्र कुटुंब वेगळं वेगळं झालं ते नंतर आम्ही फक्त सणावारी किंवा दिवाळीची सुट्टी, मे महिन्याची सुट्टी याच्यातच भेटायचो. त्याच्यामुळे त्यावेळेस जे आजी आजोबांबरोबरचं आमचं म्हणजे आधीपासून बॉन्डिंग होतं, पण मग ते कुठेतरी आम्ही मिस करतोय असं जाणवलं आणि मग ओढ लागायची दिवाळीच्या सुट्टीची आणि मे महिन्याची सुट्टी. पण आता ते तर कंटिन्युअस दिसतं, कारण की सगळीकडेच विभक्त फॅमिली जास्त बघायला मिळते, तर आता जरा ते जास्त वाढलं की आठवण आजी आजोबांची येते पण राहत नाही एकत्र, तर त्याबद्दल काय वाटतं का आता पण अशी जॉईंट फॅमिली असती तर कसं असतं चित्र, काय वाटतं? हां म्हणजे
आम्ही आमच्या लहानपणी एकत्र कुटुंबात वाढलो आहे, त्यामुळे आत्ता आमच्या मुलांना आजी आजोबांचे संस्कार मिळावे, त्यांना पण आजी आजोबांची ओळख वाटावी, असं कुटुंब एकत्र असावं. पण असं नाही म्हणता येत की लोकांचे विचार बदलल्यामुळे एकत्र राहत नाही, कामाच्या निमित्ताने आणि त्याला सबळ कारण आहे. पण आम्ही आता सणाच्या निमित्ताने म्हणा काही कारणाने परत एकत्र राहतो, मग त्याची ओढ असते, मग ते संस्कार मुलांवर आहेत. पण शहरात आल्यामुळे मुलांना कसं होतं, शिक्षणाची पद्धत वेगळी, कामाचं स्वरूप वेगळं, मग ते विचार पण बदलत जातात. मग ते ओढ वाटणे जी आम्हाला होती आमच्या लहानपणी, ती आत्ताच्या जनरेशन मध्ये दिसत नाही. पण हा एक नवीन विषय आमच्या मालिकेतून आम्ही मांडतोय. मी मगाशी म्हटलं असं, चार पिढ्या या मालिकेमध्ये दिसत आहे, त्या घराच्या असं नाही तर तुम्ही आता त्यांच्याच घरातले होणार आहात, तर ह्या चार पिढ्यांसोबत सेटवरती तुमचं कसं बॉन्ड झालंय, आजीपासून ते अगदी आरवीपर्यंत कसं झालंय तुमचा बॉन्ड? खूप चांगला, म्हणजे असं कुठेच वाटलं नाही की हे कामापूर्वी हे कलाकार आहेत सगळे कलाकार दिग्गज आहेत, पण असं कुठे वाटलं नाही की हे नवीन आहेत, आम्ही ह्याच्यावर पहिल्यांदा काम करतोय. सगळे कुठे ना कुठे भेटलोय, एकत्र कुणाशी एकत्र कामं केली आहेत, कुणाशी पहिल्यांदाच आमचं काम करण्याचा योग आला, पण असं जाणवत नाही आहे कुठे. आणि आमचं म्हणाल तर खूप चांगलं बॉन्डिंग आहे तिघांची, आणि मजा येते काम करताना एकत्र. तसं बघायला गेलं तर तुम्हाला मालिकेतनं दिसणारच आहे, आमचं घर वेगळं आहे आणि रणबीरचं घर वेगळं आहे, त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन काम करण्याचे असे सीन कमी असते. तरी पण नैनाताई म्हणा किंवा सविताताई किंवा नानासाहेब रणदिव्याची भूमिका करणारे प्रमोद पवार आणि इतरही कलाकार आहेत, धाकट्या ओबीबरोबर मी आधी काम केलेलं आहे, यांच्याबरोबर मी आधी काम केलेलं असल्या कारणाने एकमेकांना एकमेकांच्या कामाची पद्धत माहिती आहे आणि त्याचा स्वभाव माहिती आहे. स्वभाव अशा करता मी म्हणतोय की कुठल्या प्रसंगाला ते कसे रिॲक्ट होतील हे आधीच माहिती असतं, की आमका सीन करताना की हा बाबा हा या क्षणाला हा असं रिॲक्ट होऊ शकतो हे कुठेतरी माहिती असतं, आणि मग त्यामुळे आम्ही सगळेच खूप प्रिपेअर्ड असतो आणि सीन खूप छान फुलून येतात. त्याच्यामुळे ते बॉन्डिंग असतं आणि एकमेकांना ओळखत असतो चांगले, त्याच्याचमुळे ते होऊ शकतं. नक्कीच. मग अशी प्रेस कॉन्फरन्स जेव्हा चालू होती तेव्हा वेस्टर्न कपड्यावर एक विषय निघाला होता, एक प्रश्न विचारला गेला, त्याच अनुषंगाने माझा एक वेगळा प्रश्न आहे की मालिकेमध्ये ना खूप असं नाती आणि प्रेम वगैरे दाखवलं जातं, पण त्याच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीवरती जेव्हा संकट येतं, काही येतं संकट येतं, तर तेव्हा ती व्यक्ती विचार करते की आत्ता आईबाबांना सांगायला नको, त्यांना त्रास होईल, मी नंतर सांगेल. पण नंतर जेव्हा कळतं आईबाबांना तेव्हा जास्त त्रास झालेला असतो, मग त्या आधीच का नाही सांगितलं जात? एक प्रेक्षक म्हणून त्या प्रेक्षकाला पण वाटत असतं की हिने सांगून टाकावं बाबा, 2 मिनिटात तो प्रॉब्लेम सॉल्वही होईल कदाचित. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? नाही, या बाबतीत मी असं एकच म्हणेन की काही वेळेस त्या मुलांची मानसिकता अशी असते की मी जर का आता ही गोष्ट सांगितली तर कदाचित आई वडिलांचे स्वभाव त्यांना माहिती असल्या कारणाने की ते आत्ता कसे आहेत, पण त्यांची समजच तेवढी असते, त्यांना हे लक्षात येत नाही त्यावेळेस की मी हे जर का त्यांना नंतर कळलं आणि ते जर का चुकून पूर्ण बाहेरनं कळलं तर त्याचा आई वडिलांना जास्त त्रास होणार आहे हे त्यावेळेस त्या मुलांना कळत नसतं, आणि म्हणून मग ह्या अशा गोष्टी करतात. आणि प्रेक्षकांना असं खूप वाटत असतं कारण ते त्यांच्याशी एवढे कनेक्ट झालेले असतात की अरे हा का नाही सांगत आहे, का नाही सांगत आहे, हे होतं आणि स्वाभाविक आहे ते वाटणं, कारण आपण एवढे कनेक्ट झालेलो असतो एकमेकांशी आणि आपल्या भावना तेवढ्या समरच झालेल्या असतात आणि म्हणून ते आपल्याला फिलिंग्स येतात. म्हणजे ॲज अ प्रेक्षक म्हणून मी पण म्हणतो, कारण मी पण मालिका बघतो, सिनेमा बघतो, त्यामुळे मलाही असं अरे नाही यार, म्हणजे भले मी त्या सिनेमामध्ये काम करत असेल पण असं सांगायला होतं ना, पण ते होत नाही. याचं कारण त्यावेळेशी त्यांची मानसिकता वेगळी असते आणि ते आई वडिलांना समजून घेत नाहीत असं मी नाही म्हणणार, पण जर आत्ता आई वडिलांना कळलं तर त्यांच्या मनावर त्याचा किती परिणाम होईल आणि ते नंतर कळलं तर त्याचा परिणाम जास्त होणार आहे हे त्यांना त्यावेळेस कळत नसतं, म्हणून सो मी सुद्धा हा प्रेक्षक म्हणूनच प्रश्न विचारला, कारण की माझं फ्रँकली असं होतं बरं का सांग ना होईल पटकन तुझं सॉन्ग. दुसरं म्हणतो त्यांच्या विषयी असं की मालिका वगैरे विषय म्हणताना त्यांना एक टार्गेट दिलेलं असतं, पूर्ण करायचं असतं, आणि प्रेक्षक बघताना म्हणतात ते आपल्या घरातल्या गोष्टींशी त्याला कनेक्ट करतात, त्यामुळे ते म्हणतात त्याला सांगून टाकणं होते जाणार, पण तो त्यांचा विचार झाला तो खरा विचार असतो आणि इथे स्टोरी वाईज यांना पुढे द्यायचं असतं, तर काहीतरी नाट्य घडवणं गरजेचं आहे, मनोरंजन करायचं असं म्हणून त्यांच्याकडे तो विषय त्यांनी घेतलाय, जर ते टार्गेट काम करायचं पुढे तर काही एपिसोड चालवायचे.
नाही या तुमच्या कलाकारांच्या अभिनयामुळेच ते कनेक्ट होत आहे. सो नक्कीच 18 मार्चला तुमची मालिका येते घरोघरी मातीच्या चुली, त्यानिमित्ताने प्रेक्षकांना काय आव्हान करायला आवडेल, काय सांगाल? काही नाही, आतापर्यंत जसं आमच्या कामाला प्रोत्साहन प्रेक्षकांचंच होतं, प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत, तसंच हा आम्ही नवीन विषय घेऊन येतो 18 मार्चला. तर प्रेक्षकांनी असंच आम्हाला पाठिंबा द्यावा, आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळू दे, आमची सगळ्यांची कामं छान होऊ दे आणि आमची मालिका छान चालू दे. तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत माझ्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी उदंड प्रेम दिलं आणि तुमच्या प्रेमाबोटीच मला आणखी चांगलं काम करण्याची स्फूर्ती मिळते आणि उत्साह द्विगुणित होतो. असंच प्रेम मला देत राहा, माझ्या प्रत्येक मालिकेला देत राहा आणि आमची मालिका यशस्वी होऊन दे आणि ती यशस्वी होणार आहे तुमच्याच पाठबळावर. तेव्हा तुमचं प्रेम असंच सतत 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 लागू दे. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा.